तर संजय राऊत यांची या ठिकाणी प्रतिक्रिया आपण पाहत होतात. आमचे तीनही उमेदवार विजयी होतील. आमची रणनीती त्याच पद्धतीची आहे असं संजय राऊतांनी म्हटलेलं आहे. पुढच्या बातमीकडे वळूयात. भाजपा आमदार गणपत गायकवाडांनी मतदान करू नये म्हणून काँग्रेसचं पत्र आहे. काँग्रेसनं निवडणूक अधिकाऱ्यांना हे पत्र लिहिलेलं आहे. लोकप्रतिनिधित्व कायद्यानुसार गणपत गायकवाड मतदान करू शकत नाहीत असा पत्रामध्ये उल्लेख करण्यात आलाय. गणपत गायकवाडांनी मतदानासाठी कोर्टाकडून परवानगी घेतल्याची माहिती आहे. महत्वाची बातमी आपण पाहताय. काँग्रेसनं निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र लिहिलेलं आहे. भाजपा आमदार गणपत गायकवाडांनी मतदान करू नये या संदर्भातलं पत्र काँग्रेसनं निवडणूक अधिकाऱ्यांना लिहिलेलं आहे आणि लोकप्रतिनिधी कायद्यानुसार गणपत गायकवाड हे मतदान करू शकत नाहीत असा उल्लेख या पत्रामधून करण्यात आलेला आहे. महत्वाची बातमी आपण पाहताय. गोळीबार प्रकरणामध्ये गणपत गायकवाड यांचं नाव आलेलं आहे आणि यानंतर त्यांचं सदस्यत्व रद्द केलं जावं अशी मागणी जी आहे ती विरोधकांकडून केली जात होती आणि आता भाजपा आमदार गायकवाडांनी मतदान करू नये म्हणून काँग्रेसनं हे निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र लिहिलेलं आहे.